बातमी आहे पाकिस्तानमधून। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुटका आणि अटक बेकायदेशीर। पाकिस्तान सुप्रीम कोर्ट इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर होती आणि ती मागे घेतली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झालेली होती आणि ही अटक आता बेकायदेशीर असल्याचं पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। मात्र त्यांना अटक झाल्यानंतर ठिकठिकाणी पाकिस्तानमध्ये जाळपोळ झाली। पाकिस्तानमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर आणि ती मागे घेतली जाईल असं आश्वासन यावेळेस त्यांना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांना आणि इम्रान खान यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। आंतरराष्ट्रीय राजकारणातून ही महत्त्वाची बातमी समोर येते। काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांना अटक झाली होती आणि त्यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमधल्या इम्रान समर्थकांनी मोठी जाळपोळ केली होती, आंदोलनं केली होती। तसेच पाकिस्तान बाहेर ज्याही देशांमध्ये इम्रान समर्थक असतात त्या इम्रान समर्थकांनी निदर्शनं केली होती। मात्र आता पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ही अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं आहे। यानंतर आता इम्रान खान यांच्या सुटकेसाठी काय पावलं उचलली जाणार आहेत, त्यांची सुटका नक्की कधी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। दरम्यान ही आंतरराष्ट्रीय राजकारणातून मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांची सुटका, इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर। पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। इम्रान खान यांची अटक